नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज. ऐरोली सेक्टर नंबर 3 मधील बस डेपोच्या बाजूला साई सेवा भक्त मंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी साई भंडारा व वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावर्षी साईंच्या पालखीच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले. या पालखी सोहळ्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे उपजिल्हाप्रमुख मनोज हळदणकर यांची उपस्थिती लाभली. तसेच माजी नगरसेवक राजू पाटील, महाराष्ट्र निर्माण सेनेचे उपशहर अध्यक्ष निलेश बानकेले, राजकीय सामाजिक संस्थेतील पदाधिकारी यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. हे सर्व रिक्षा चालवणारे चालक असून आपल्या मेहनतीतून हा साई भंडारा आयोजित केला जातो, असे मनोज हळदणकर यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले. हा साई भंडारा यशस्वी होण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष संतोष साळुंके, उपाध्यक्ष अर्जुन तोत्रे, सचिव महादेव देवकाते, खजिनदार चेतन माने तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले. Bye.
ऐरोली सेक्टर बस स्थानकाच्या बाजूला रिक्षा चालकांच्या वतीनं गेल्या 10 वर्षापूर्वी एक छोटीशी प्रतिमा स्थापन केली आणि त्या प्रतिमेच्या दिवसापासून प्रत्येक वर्ष 24 तारखेला वर्धापन दिन साजरा करण्याचा मनोदय पुढे आला आणि पाहता पाहता या गोष्टीला आज 9 वर्ष पूर्ण झाली आणि वर्धापन दिनाचं औचित्य साधून कार्य भक्तांच्या आणि कार्यकर्त्यांचा उत्साह या ठिकाणी पाहिल्यानंतर यावर्षी प्रथमच पालखी सोहळ्याचं आयोजन त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर संध्याकाळी भंडाऱ्याचं नियोजन सुद्धा आहे. देणाऱ्याने देतं जावं, घेणाऱ्याने घेतं जावं या उक्तीप्रमाणे ही मंडळी या ठिकाणी काम करतात. यांच्या प्रामाणिकपणेचा यांच्या सेवेचंही निश्चित स्वरूपाची दखल या ठिकाणी घेतली गेली पाहिजे या मताचा मी आहे आणि यांच्या प्रत्येक सुखदुःखात मी वैयक्तिकरित्या सहभागी असतो. आज तोच भाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो की त्यांनी या ठिकाणी मला निमंत्रण दिलं, सन्मान दिला. खरंच मला अभिमान या ठिकाणी त्यांचा वाटतो की प्रामाणिकपणे काम करणाऱ्यासुद्धा कौतुक या ठिकाणी होत असतं आणि याची परिस्थिती आज या ठिकाणी आपण पाहत आहे की गेल्या 2 दिवसापासून म्हणजे घरदार सोडून ही मंडळी या ठिकाणी साईबाबाची सेवा करत आहेत आणि साईबाबा या ठिकाणी निश्चित स्वरूपात कोरोनाच्या काळात त्यांच्या पाठीमागे भक्कम उभे होते असं म्हणायला काय हरकत नाही, कारण धंदा बंद होता, येण्याची आमदनी काय नव्हती. असं असताना या ठिकाणी ही मंडळी टिकून राहिलेत हा नक्की श्रद्धेचा भाग आहे असं या ठिकाणी मी म्हणेन. आणि श्रद्धा निश्चित स्वरूपात साईबाबांच्या रूपानं या ठिकाणी ते करत आहेत आणि या श्रद्धेचा प्रसाद अपेक्षेने कधी ना कधी त्यांना मिळेल या भावनेनं हे काम करतात. मी त्यांचा मनापासून आभार मानतो आणि त्यांचा वर्धापन दिनाला शुभेच्छा देऊन या ठिकाणी काम करतो. ब्युरो रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज नवी. पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनल, सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबा.